गेल्या दहा बारा दिवसांपासून टायरचा पुरवठा होत नसल्याने टायर बिना दहा बसेस जिंतूर आगारात जागेवरच उभ्या असून यामुळे जिंतूर आगारातून धावणाऱ्या अनेक फेऱ्या दररोज रद्द होत आहेत यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन त्वरित टायरचा पुरवठा करून आगारातील वाहतूक सेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत जिंतूर आगारात सध्या अठ्ठेचाळीस बसेस उपलब्ध असून टायर पुरवठा होत नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून दहा बसेस आगारात जागेवरच उभ्या आहेत अडोतीस बसेस रस्त्यावर धावत आहेत एकदम दहा बसेस कमी झाल्याने नियोजित फेऱ्या पूर्ण करणे शक्य होत नाही फेरी मारण्यास बस उपलब्ध होत नसल्याने अनेक चालक वाहकही बसून राहतात इच्छा नसताना चालक वाहकांना सुट्टी घ्यावी लागते नेहमी तिसऱ्या दिवशी टायरचा पुरवठा होतो पण सध्या दहा बारा दिवस लोटले तरी टायर पुरवठा झालेला नाही म्हणून वरील परिस्थिती निर्माण झाली आहे या दहा बसेस जागेवर उभ्या असल्याने चालक वाहक व एसटीचे आर्थिक नुकसान होतेच शिवाय प्रवाशांचेही हाल होत आहेत एसटी प्रवाशांची पूर्णपणे सोय करत नसल्यामुळे काही खासगी वाहनधारक बस स्थानकाच्या आवारातच आपले वाहन उभे करून प्रवासी भरून नेत आहेत